अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या संचारबंदीचा फायदा घेत जामनेर शहरातील मयूर प्रोव्हिजन येथे किराणा मालाचे भाव वाढवून विकत असल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल केली जात होती। त्या अनुषंगाने जामनेर तालुक्यातील तहसील कार्यालयाचे तहसीलदार यांनी मयूर प्रोव्हिजन या किराणा मालाच्या दुकानात भेट देत सत्यता जाणून घेतली असता तेथे कोणताही गैरप्रकार घडत नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे। तसेच कोणी व्यापारी या अडचणीच्या काळात ग्राहकांची लूट करत असेल त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे देखील त्यांनी या प्रसंगी म्हटले आहे। जगामध्ये कोरोना व्हायरसचं जे संकट सगळ्या आपल्यांवर जे कोसळलं आहे, परमेश्वर आपल्या सगळ्यांना ही शक्ती देवो की हे कोरोनाचं संकट जगातून निघून जावं। जामनेरमध्ये किराणा व्यवसाय करत असताना अतिशय प्रेमळ अशा भावनेने किराणा दुकान आपण चालवतो आहोत। काही लोकांनी आपली कंप्लेंट केली, माननीय जामनेर तालुक्याचे तहसीलदार साहेब आज किराणा दुकानाला भेट देऊन गेलेत, असा कुठलाही प्रकार साहेबांना आढळला नाही की उंच भावाने आपण किराणा माल विकतो आहोत। आमची गेल्या 35 वर्षापासून किराणा व्यवसायात काम करत असताना समाजाचं काही देणं लागतं ह्या भावनेतून काम करत आहोत आणि करण्याची ही वृत्ती आहेच। ह्या कोरोनाचं संकट आल्यामुळे काही लोकांना जर किराणा खालावची परिस्थिती असेल आणि कोणाला किराणा फुगट भावात किंवा कमी किमतीत किंवा न पैसे घेता किराणा देण्याची वृत्तीसुद्धा आमची आहे असं जर आढळलं तर 100, 200, 500 लोकांनाही आपण किराणा देऊ। कुठल्याही प्रकारचे चढाओढीच्या भावामध्ये आपण किराणा माल विकत नाही, समाजाचं देणं लागतो ह्या भावनेतूनच आपली वृत्ती आहे आणि ही वृत्ती राहणार आहे। कोरोनाचं संकट हे जगामधून आपल्या देशामधून आणि आपल्या राज्यातून आणि आपल्या गावातून निघून जावो ही परमेश्वराला साकडं घालतो आणि विनंती करतो की हा करोनातून हा समाज मुक्त झाला पाहिजे। आदरणीय मोदी साहेबांचं जे आव्हान आहे त्या आव्हानाला प्रत्येक जनतेने जी साथ दिली आहे, जनतेचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहे। आज आपल्या संपूर्ण जगामध्ये कोरोना व्हायरसच्या निमित्ताने संपूर्ण जग लॉकडाऊन झालेलं आहे। त्या लॉकडाऊनला आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान माननीय मोदी साहेबांनी जे आव्हान केलं ते आव्हानाला आव्हानाला संपूर्ण भारत देशाने प्रतिसाद दिला आहे आणि त्या प्रतिसादानिमित्तानं सर्वांनी आपापले प्रतिष्ठाने आपापले व्यवसाय बंद ठेवावे असं मोदी साहेबांचा लॉकडाऊनचा आदेश असताना काही वर्तून प्राइम मिनिस्टर ऑफिसमधून निर्णय घेऊन त्यांनी काही व्यावसायिकांना अत्यावश्यक वस्तूंना सूट दिली आहे। त्यामध्ये किराणा व्यवसाय आहे, त्यामध्ये इसेन्शियल म्हणून दवाखाने आहेत, त्यामध्ये इसेन्शियल म्हणून टेलिफोन सर्व्हिसेस आहे, इंटरनेट सेवा आहे, त्यामध्ये बँका आहे, पेट्रोल डिझेल आहे आणि ह्या निमित्तानं आम्ही 2-4-5 तास किराणा दुकान रोज चालवतो आहे। आमची प्रामाणिक इच्छा आहे ग्राहकांना रिझनेबल भावात माल द्यायचा। माननीय तहसीलदार साहेबांकडे आमचेच काही शहरातील सुज्ञ नागरिक त्यांनी एक निवेदन दिलं असेल, त्या निवेदनाला अनुसरून माननीय तहसीलदार साहेब आमच्याकडे आलेत। तहसीलदार साहेबांनी आमचे दप्तर चेक केले, आमचे रेट चेक केले, आमचे बिल चेक केले, असणाऱ्या ग्राहकाला सगळं विचारलं आणि विचारलं असताना त्यांना कुठेही आमच्याकडे कोणत्याही गोष्टीची त्रुटी आढळून आली नाही किंवा त्यांना कुठेही असं उंचवत आढळलं नाही। तहसीलदार साहेब गेल्यानंतर नामदार गिरीजी महाजन यांचाही फोन आला, अरे भाऊ राजू काय अडचण आहे? मी म्हटलं नाही भाऊ आमची काहीच अडचण नाही, आम्ही कोणत्याही उंचवत माल विकत नाही। मी तेच सांगितलं भाऊ, म्हणलं आहे की राजू माझा कार्यकर्ता आहे, उंचवत माल विकणारच नाही, मला तुझ्यावर विश्वास आहे असं भाऊ माझ्याशी बोलले आणि त्या हिशोबानं आम्ही या समाजाचं काहीतरी देणं लागतो
आम्ही 35 वर्षापासून जामनेर शहरात किराणा व्यवसायाचं काम करतो आहे. आम्ही आजपर्यंत उंचवाद माल विकतच नाही. आमचे रेट रिझनेबलच आहे, त्यामुळे रिझनेबल असल्यामुळेच आमच्याकडे ग्राहक आहे. आणि परिस्थिती कोणती असो कधी असो, मागील वेळेस ज्यावेळेस दंगल झाली होती त्यावेळेस आमचे मित्र 5-7 मित्र आमचे दत्तात्रय लक्ष्मण पाटील, समाधान भाऊ वाघ, त्यानंतर आमचे 5-7 मित्र येऊन माझ्याकडून गरीब गोरगरिबांना अन्नधान्य वाटप केलं होतं मागच्या वेळेस दंगलच्या वेळेस. यावेळेस तशी परिस्थिती निर्माण झाली असं जर वाटलं की कुठे काही द्यायचं आहे तर आम्हीसुद्धा एक सद्भावनेप्रधान आहे. काही गरिबांच्या पोटामध्ये काही नसेल तिथे आम्ही आमच्या परीनं जो होईल तो गिरीशभाऊ महाजन यांच्या आशीर्वादाने आमचा प्रयत्न असेल तिथपर्यंत आम्ही पोहोचू. तिथपर्यंत आम्ही आमच्या मार्फत किंवा काही संघटनेमार्फत काही आमच्या प्रतिष्ठानमार्फत काही आम्ही देण्याचा प्रयत्न करू. आमचे जे मित्रांचा काही गैरसमज झाला असेल त्यांनी कृपया गैरसमज भावाच्या बाबतीत काढून टाकावा. त्यांना काही अडचण असेल त्यांनी मला फोन करावा, त्यांनी मला विचारावं, मी त्यांची समजूत काढेल. किंवा त्यांना असं वाटलं असेल की मी उंचं ओकलं तर त्यांनी मला थोडंसं माझे निदर्शन आणून द्यावं. आणि बस जामनेर शहरावर पुऱ्या देशावर कोरोना संकट आलं आहे. परमेश्वराकडे सर्वजण साकडं टाकूया, परमेश्वराला सगळ्या विनंती करूया. गुढीपाडव्याचा नवीन वर्ष चालू झालेलं आहे. सर्वांनी पूर्ण जगाने कोरोनाच्या संकटला घाबरलं आहे. आपण मोदी साहेबांच्या आशीर्वादाने कोरोनाचं संकट दूर करून देऊ. बस एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. सकाळी काही नागरिकांमार्फत तक्रार प्राप्त झाली आणि तक्रारीच्या अनुषंगाने शहानिशा करण्यासाठी मी स्वतः आणि माझ्या पुरवठा विभागातील कर्मचारी आम्ही शासकीय वाहनाने संबंधित मनुप्रवेशन इथे केलं. त्या ठिकाणी जे होलसेल डीलर होते त्यांचा साठा चेक करण्यात आला. तसेच त्यांच्या ते किरकोळ व्यापाऱ्यांना विकत होते त्याबरोबर त्या व्यापाऱ्यांची देखील विचारणा करण्यात आली की आपल्याला जो माल मिळतो आहे हा बाजार भावापेक्षा जास्त आहे किंवा नाही. प्रथमदर्शनी त्याच्यात अशी काही तक्रारी अनुषंगाने काही दिसून आले नाही. तर त्यांचा सर्व साठा आणि बिलांचे कॅश मेमो सर्व चेक करण्यात आले. नंतर मग मलप्रोविजन येथे त्याबाबतची सर्व शहानिशा करण्यात आली. पुनश्च प्रशासनामार्फत आवाहन करतो की ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्यांचा कोणताही अनधिकृत साठा अथवा काळाबाजार करू नये. अन्यथा आपल्यावर फौजदारी प्रक्रिया संहितामुळे आणि जीवनावश्यक वस्तू कायदा त्याप्रमाणे आपल्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच मी सर्व नागरिकांना देखील आवाहन करतो आपण ज्या ठिकाणी असा माल किंवा वस्तू काही घेणार तर आपण त्याबाबतची पावती आपण संबंधित दुकानदार यांच्याकडं मागणी करायला हवी. आणि बाजारभावापेक्षा जर कोणी असं विकत असेल तर आपण तात्काळ नगरपालिका आणि तहसील कार्यालय तो संपर्क साधावा. त्यानंतर त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल. त्याची सर्व नागरिकांनी विशेष किराणा दुकानदार इतर जे जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारे दुकानदार यांनी नोंद घ्यावी. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.